आज 21 मे मी अरुण घोडके शिवचिंतन भाग क्रमांक 1663 शिवकालामध्ये न्यायदान व्यवस्थेत दिव्य हा प्रकार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. प्राचीन राजनीतीतज्ञ म्हणू नारद विष्णू यांनी अनेक प्रकारची दिव्ये सांगितली आहेत. त्यापैकी मराठेशाहीत अग्निदिव्य रवादिव्य दिवादिव्य व धारदिव्य हे चार प्रकार रूढ होते. 17व्या शतकातील कागदपत्रामध्ये या दिव्य प्रकारांचे संदर्भ येऊन जातात. अग्निदिव्य करणाऱ्या व्यक्तीस तळहाताला मोहरबंद कापडी पट्ट्या बांधून त्यावर तप्त लोखंडी गोळे ठेवून देवालयाच्या समोर 7 रिंगणातून सुखरूपपणे पार पडण्यास सांगितले जाईल. रवादिव्य करणाऱ्या व्यक्तीला वरीलप्रमाणे कापडी पट्ट्या बांधून व 7 रिंगणे पार करून उकळत्या तेलाच्या कडईतून लोखंडाचा गोळा सुखरूपपणे काढण्यास सांगितलं जाईल. दिव्यादिव्यामध्ये दोन्ही पक्षांना दोन समान आकाराचे सारखे तेल भरलेले दिवे दिले जात. ते पेटवून ठेवल्यानंतर ज्याचा दिवा अगोदर विजेल तो पराभूत म्हणून घोषित केला जाईल. धारदिव्यामध्ये संबंधित व्यक्तीला एखादा अवघड पराक्रम करून दाखवावा लागेल. उदाहरणार्थ शत्रूच्या ताब्यातील एखादा किल्ला काबीज करण्यास सांगितलं जाईल. अशा प्रकारचे दिव्य शिवकालामध्ये न्यायव्यवस्थेमध्ये वापरले जाईल. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.